इंदापूर तालुक्यातील भटक्या जमातीचे वैदू समाजाचे 150 लोकांना शासनाने रेशन कार्ड दिले होते. हे रेशन कार्ड घेऊन हे वैदू बांधव गेल्या 3 वर्षांपासून सातत्यानं रेशन दुकानात हेलपाटे घालत होते. मात्र त्यांना धान्य काही मिळत नव्हतं. अखेर या वैदू बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला झी मीडियानं वाचा फोडली. याबाबतचं वृत्त झी मीडियानं प्रसारित केलं आणि त्यानंतर या भटक्या समाजातील लोकांना तहसील विभागाच्या पुरवठा विभाग शाखेनं धान्य देण्याचा निर्णय घेतला. आता या 150 कुटुंबांना नियमितपणे रेशनिंगच्या दुकानातून स्वस्त धान्याचा लाभ मिळणार आहे. वैदू समाज हा फार अडाणी आणि तिथं शिक्षणाचा अभाव असल्यामुळं यांना रेशन कार्ड बरेच दिवस मिळाली नव्हती. ते आज रेशन कार्डाचं वाटप आज लासुरण्यामध्ये निश्चित प्रकारे होत आहे आणि त्याचा निश्चित प्रकारे तालुक्याचा आमदार म्हणून मला आनंद आहे की या गोरगरीब माणसाला या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आता स्वस्तात धान्य मिळणार आहे. 2014 पासून आम्ही लढत होतो त्या विषयाला वाचा फोडण्याचं मीडियाने प्रामुख्याने काम केलेलं आहे. त्याबद्दल मीडियाचे आम्ही मनापूर्वक धन्यवाद मानत आहोत. या गोरगरीब जनतेच्या मुखात जे आज अन्न गेलेलं आहे ते केवळ मीडियाच्या सहकार्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या धावपळीमुळे गेलेले आहे. त्यामुळे मीडियाचे मनपूर्वक आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.